G20 परिषदेची दिमागदार सुरुवात, आफ्रिकन महासंघाच्या समावेशामुळे आता यापुढे G21 असं संबोधणार. राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा. आज सकाळी 11 वाजता शिष्टमंडळ जरांगेंना बैठकीची माहिती देणार. आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळातील सुनावणीला 14 सप्टेंबरपासून सुरुवात. दोन्ही गटाच्या आमदारांना पुरावे सादर करावे लागणार. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ. कोविड काळातील बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून गुन्हे दाखल. मुंबईमध्ये उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक. पनवेल वाशी मार्गावरच्या दोन्ही बाजूंची वाहतूक 5 तास बंद राहणार. नाशिक शहरातील गोदावरी काठच्या मंदिरांना पाण्याचा वेढा. जिल्ह्यातील 6 धरणं 100% भरली. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना पहाटे 3:30 सीआयडीकडून अटक. स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप. मोरोक्को देशामध्ये 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप. 296 जणांचा मृत्यू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.